लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे साम टीममध्ये. आणि आज खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिन आहे आणि आपण सेलिब्रेट करणार कुठे आलो माहिती तुम्हाला? तर इथे तुम्ही माझ्या मागे बघू शकाल. तर हाच तो सेट आहे जिकडे आता आपण आलो आहे. तुम्हाला अर्थात दिसलं असेल, तुम्हाला अर्थात कळलं असेल की कोणकोण कलावंत आज आपल्यासोबत असणार आहेत. आता त्यांची रिहर्सल सुरू आहे, म्हणजे रिहर्सल सुरू असताना तुम्ही बघता तर इकडे कोणीतरी कपडे हे करतंय, कारण काय उद्याच्या शोची तयारी वगैरे असते. ती करण्यासाठी आपण बॅक स्टेज हे कलामंडळी कशी आहेत, ही सगळी कलावंत मंडळी कशी आहेत, काय काय करतात, आपण ते एक सांगण्याचा प्रयत्न आपण इकडे करणार आहोत. आणि आत्ता आपल्यासोबत जी व्यक्ती आहे त्यांचं आताही बोलणी सुरू आहेत, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. म्हणजे आता सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की या इंटरव्ह्यूत काय केलं पाहिजे हे बोलणं होतं की काही काही म्हणजे काही असे आम्ही रील मध्ये काय करायचं हे बोल. ओके, दॅट्स गुड. खऱ्या अर्थानं मला नेहमी असं वाटतं आज आम्ही तुमच्या बॅक स्टेज वर मध्ये आहोत. आणि बॅक स्टेज म्हणजे अर्थात एक दिवस अगोदर जे रंगीत तालीम होते आणि त्याच्यानंतर शो होतो, तर हे तालमीचा दिवस असतो तरी कसा सगळ्यांसाठी? तर तालमीचा दिवस छान असतो, म्हणजे जास्त टेन्शन नसतं जेवढं शूटच्या दिवशी असतं, रिलॅक्स असतं. पण टेन्शन असं असतं की अरे बापरे उद्या कसं करायचं, काय स्क्रिप्ट असेल, कोणाबरोबर असेल, इथून सुरुवात असते. सो मग एकदा रिडिंग होतं सर, म्हणजे मज्जाच असते पण जरा भीती पण असते की उद्या काय करायचं, ते आज जमेल का करायला, असं एक सगळं वातावरण असतं. जर स्क्रिप्ट वाचून आपण काय उगाच छानपणा करून काय ठरवलं असेल की आपण हे करूया, तर मग सर ओरडतील का किंवा सर डायरेक्ट फुली मारतात त्याच्यावर, नको करू, नॉर्मल कर, काय गरज तर एक काय होईल त्याचं एक टेन्शन असतं. आणि जर सरांनी काही वेगळं करायला दिलं तर ते आपण बरोबर करू का नाही, आपल्याकडून होईल का नाही, याचं एक वेगळं टेन्शन असतं. माझं असं विशेष काय नाही, माझा तालमीचा माझा तालमीचा दिवस झोपण्यात जातो आणि त्याच्यातनं डबे खाण्यात आणि त्याच्यातनं वेळ मिळाला की मी तालीम करते. तरी एवढा कडक परफॉर्मन्स कसा काय होतो, मग काय कारण आहे? मग ते कारण इकडच्या लोकांचं आहे का, हा टीमचा आहे का, ह्या केमिस्ट्रीचा डेव्हलप होणं आहे का, कारण काय? केमिस्ट्रीचं म्हणू शकतो आपण, कारण आता इतकी सवय झाली एकमेकांची की कोण काय करणार आहे, कसं रिॲक्ट करणार आहे, याच्यावर अजून किती पंच ऍड होणार आहेत हे सगळं माहीत झालंय आम्हाला. तरी पण एक टेन्शन असतं, आता असं नाही म्हणू शकत की युज टू झालं आम्हाला माहिती आहे, पण काही ना काहीतरी सतत नवीन करण्याचा प्रयत्न असतो. सो तालमीचा वेळ आम्ही त्याच्यात पण युटिलाइज करतो की आता काहीतरी नवीन कॅरेक्टर करूया किंवा काहीतरी नवीन पंचेस, किंवा कधी कधी असं होतं की काहीच नाहीये तर मग आपण काहीतरी त्याच्यात भरूया. तर असे बरेच बोलण्यात गप्पा मारण्यात आमचा तालमीचा दिवस जातो, खूप मज्जा करण्यात, खूप नवीन नवीन गोष्टी खाऊच्या मागवण्यात. काय आज आज काय काय आलंय कोणाच्या डब्यातून खूप छान असं? असं रोजच येतो, म्हणजे असं काही वनिता माझ्यासाठी बिर्याणी आणते, ठरलेली बिर्याणी आहे ती आणते. पृथ्वी दादा नेहमी घरून डब्बा आणतो, सावताची बायको नाही बनवत ना, बायकोने बनवलेला डबा आणला होता. त्या काकू आहेत त्यांच्या, त्या बनवतात. राऊत स्वतः स्वतःचा आणतो, स्वतः स्वतः खातो, तो काही देत नाही कारण तो आधी जेवून घेतो. चेतुताई आणते, रसिकाताई सुद्धा आणते, पण त्या थोड्या डायटवाल्या डब्बे आणतात. मला सकाळी जमलंच तर मग मी काहीतरी छोटस असं बनवून आणते, सो असं आणतो आणि एकत्र खातो. टीम मध्ये असण्याचं काय महत्व आहे? म्हणजे आम्ही आज वुमन्स डे सेलिब्रेट करत तुमच्या इकडे आलो आहोत आणि खऱ्या अर्थानं मला नेहमी असं वाटतं वुमन्स डे सेलिब्रेट करताना आपण ते महत्व ते सगळं का बोलावं, आपण एन्जॉय करू, आपण सेलिब्रेशन करू, कारण हा दिवस सेलिब्रेशन तर प्रत्येक दिवस सेलिब्रेशन आणि सेलिब्रेशन म्हणजे असे जत्रा. आता हे लोकांना कळलेलं, तर ह्या सेटवर येण्याचं काय महत्व, ह्या सेट सेलिब्रेशन आहे का, ह्या सेट सोबत काम करण्याची केमिस्ट्री हे सेलिब्रेशन आहे का, आहे का? तसं सेलिब्रेशन आहेच, म्हणजे कामाचं केमिस्ट्रीचं, आणि ते रोजच असतं, प्रत्येक स्किटमध्ये असतं. प्रत्येक स्किटमध्ये जरी टीम तीच असती ना तरी काहीतरी वेगवेगळं करायला मिळतं, प्रत्येकाचं वेगवेगळं पण समजतं करता करता पण. म्हणजे आता एक परवाच झालेलं आमचं स्किट आहे माझं आणि वनिताचं, त्याच्यामध्ये आम्ही साप आणि मुंगूस असं केलं होतं. तर आम्ही टेक्निकल त्याची सरांसमोर झाली नव्हती, पण आम्ही एकदा आमची स्टेजवर करून घेतलं होतं. पण ना तिकडे ऍक्च्युअल शूट करताना असं रोल करत आम्ही जातो, ती जागाच संपली. मग काय करणार, मी फक्त वनिताला असं केलं, तिला कळलं आणि आम्ही ह्या बाजूला आलो. मग हे मला तेव्हा असं वाटलं पण नाही की हिला कळेल का नाही काय होईल, तर फक्त याच्यावरनं कसं कळू शकतं की आम्हाला काय करायचं एकमेकींना, आणि ते एकमेकींशिवाय झालंच नसतं असं होतं. म्हणजे ते आता बघितलं असेलच सगळ्यांनी, सो ते तसं घडतं. आता ते झालंय म्हणजे माहिती नाही, आणि हे जेव्हा घडतं ना तेव्हा मग आमचं आम्हाला छान वाटतं, मग ते हेच सेलिब्रेशन असं मला वाटतं. मी तर म्हणायला गेलं तर
फार लहान आहे यांच्यामध्ये. यांना मी एकांकिकेत किंवा टी व्हीवर पहिल्यांदा बघितलेलं, विशाखाताई, नमाताई किंवा रसिकाताई, रसिकाताईला सिरियलमध्ये बघितलेलं. आणि कट्टू मी एक दोन वर्षानंतर यांच्याबरोबर स्टेज शेअर करते, सो माझ्यासाठी खूप मोठं सेलिब्रेशन आहे. प्लस इथे सहा बायका आहेत, त्यांच्या बरोबर काम करण्याची मजा येते बाबा सांगू शकत नाही. बायका बायकांचं स्किट असलं की आम्हाला आमचीच खूप मजा येते, खूप मजा येते. हा म्हणजे आमच्या महिलांची एक अख्खी सिरीज झाली आहे, म्हणजे मी आणि चेतना आणि नमाताईची महिलांची सिरीज आहे सासू सुनांची. ती इतकी हिट झाली की त्याच्या आतापर्यंत आम्ही एक 7-8 एपिसोड केले असते आणि अजूनपर्यंत असा एकही एपिसोड नाही की तो अरे यार नाही मज्जा नाही आली, नेहमीच नेहमीच तो वाचतो. सो ते आमच्यासाठी खूप प्राऊडवाली फिलिंग आहे की महिलांची एक सिरीज झाली जी खूप फेमस झाली आहे. म्हणजे आता आम्ही बाहेर गेलो की आम्हाला सांगतात तुमची ती सासू सुनांची सिरीज आहे ना, ती कम्माल आहे. सो आणि आत्ता आम्ही नुकतंच एक सहा आमच्या सगळ्या हास्यत्र महिला असणारा एक स्किट केलं, ते पण खूप उत्तम झालं. सो आता आम्हाला असं खूप प्राऊड फील होतो आणि हेच आमच्यासाठी सेलिब्रेशन आहे. नेहमी येतो आणि जेव्हा परफॉर्म चांगलं होतं आणि माईक वरून सर वा 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 असं झालं, हे आमच्यासाठी सेलिब्रेशन आहे. सो छोट्या छोट्या मुमेंट्स मध्ये आम्हाला खूप मज्जा येते. आणि त्या जे आम्ही आता स्किट केलं, हॉस्पिटल वालं स्किट केलं, त्यात आमची असिस्टंट डिरेक्टर आहे प्रियांका हांडे, ती सुद्धा होती. सो आमची आता असंही नाही आहे, आपण ऐकलं असेल की सेटिंगला सेटिंग दादा असतात खूप बरेच जण, प्रॉपर्टीला प्रॉपर्टी दादा असतात, पण आमच्या इकडे मुली सुद्धा आहेत, सेटिंगवाल्या मुली सुद्धा आहेत, सगळ्या डिपार्टमेंटमध्ये मुली आहेत, असिस्टंट मुलगी आहे, कॉस्ट्युमवाली आमची मुलगी आहे. सो असे बऱ्याच ठिकाणी मुलीच आहेत. सो ते एक काय म्हणतात मजा येते त्यांच्याबरोबर पण काम करता आणि त्यासुद्धा स्किटमध्ये काम करतात. आज जी आमची सेटिंगवाली आहे तिने मागच्याच आठवड्यात एका स्किटमध्ये काम केलेलं, आय गेस कोणाचं राऊत आणि रसिकाताईचं स्किट होतं, जे मागे बसलेली मागे बसली हॉटेलवाला स्किट. सो असं सगळे मेकअपवाले वगैरे सगळे करत असतात. सगळ्यानंतर मला नेहमी असा प्रश्न पडतो की ना आपण जेव्हा एकत्र काम करत असतो त्या बलस्थानं जी असतात ना एकमेकाची ती कळून जातात की बाबा हे कॅरेक्टर वनिताशिवाय कोणी करूच शकत नाही, कॅरेक्टर तुझ्याशिवाय कोणी करू शकत नाही. असं एकमेकाला मी जर तुम्हाला विचारलं तुला हिचं कॅरेक्टर कोणतं आवडलंय सगळ्यात जास्त, तुला हिचं कॅरेक्टर कोणतं आवडलंय, तुम्हाला पटपट सांगायचं असलं कोणते असेल. लेट्स स्टार्ट फ्रॉम आय थिंक चेतना, जे विचार करायचं तुझ्यामधून सुरुवात. मला वनिताची सेम आमच्या सिरीज मधली सासू प्रचंड आवडते, प्रचंड आवडते. मी तिचे सगळेच कॅरेक्टर सांगलेत, मामी पण मला खूप आवडते, पण पण ती सासू मला खूप आवडते. म्हणजे ती काही फक्त बसून असते, खूप कमी वेळा ती उठते, पण संपला विषय. आणि शिवालीचं मोना डार्लिंग कमाल. मला वनिताची लहान मुलगी आवडते, काय गे तशी बोलते एकदा करून दाखवा आमची मी नाही बोलणार. तिची ती लहान मुलगी खूप आवडते आणि मला चेतू दाईचं ते वाला कॅरेक्टर आवडतं, समीर दादा आणि गौरव आणि त्याचे इथे जे ब्रिज बांधलेला असतो ना तिने नेहमी ते वाला खूप आवडत. मला चेतनाने नाही विचार करायचं ना, चेतनाने आत्ताच माकड केलं होतं, म्हणजे मला बाप जन्मात कधीच जमणार नाही, त्यामुळे ते मला तिचं ते कॅरेक्टर खूप आवडलं होतं. आणि शिवालीची मोना डार्लिंग खूप आवडते, कारण ती मला जमेल असं मला वाटत नाही, ती ज्या प्रकारे स्वतःला कॅरी करते आणि ज्या प्रकारे ती बोलते मला जमणार नाही असं मला वाटतं. मोना डार्लिंग देखते ना आम्ही छोटस बघितलं मोना डार्लिंगची एंट्री आहे जी की मलाच खूप आवडलं आणि मीच शोधून काढली आहे. सो ती अशी फार अशी येते आणि बुम बुम चिक चिक असं करते, बुम बुम चिक चिक बुम बुम. माकड नाही पण हे गुया झाला, पण इकडे ते जॉईंट असतात गुया. आणि गौर्या येतो मला भेटायला, बाबा आपल्याकडे गौर्या आलाय. आणि खऱ्या अर्थाने मला नेहमी असं वाटतं की हे सेलिब्रेशन असंच कंटिन्यू राहावं आणि आता तुम्हाला रिहर्सल पण करायची आहे, त्यामुळे थँक्यू सो मच फॉर टॉकिंग टू अस आणि खूप मजा करा. हे सेलिब्रेशन तुम्ही जे लोकांना लॉकडाऊनमध्ये दिलं, खूप लोकांचं लॉकडाऊन सेलिब्रेशन झालं तुमच्यामुळे. थँक्यू सो मच फॉर कमिंग, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू. आता आपण सेटवर आहोत आणि आता आपण त्या तिघींना भेटलो, पण कसं आहे ना आपल्याला अजून सगळ्यांना भेटायचं आहे आणि एकूण आपल्याला ना हा सेलिब्रेट करायचा, हा दिवस सेलिब्रेशनचा फार महत्वाचा आहे. कारण आपण नेहमी म्हणतो
की एव्हरी डे इज अ सेलिब्रेशन आणि हा सेलिब्रेशन करण्यासाठी आत्ता आपल्यासोबत कोण येणार आहे याची मी प्रतीक्षा करतो. हॅलो मॅम. हॅलो 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 हाय हाय रसिका, खूप खूप स्वागत आहे. मला माहिती आहे तू रिहर्सल आहे आणि कसं आहे माहिती आहे का, रिहर्सलचा दिवस फारच कठीण असतो कारण जर ते रंगलं तर मग शो रंगणार आहे हेच असतो. पण रिहर्सल दिवस असतो तरी कसा, माझा पहिला प्रश्न तोच. रिहर्सलचा दिवस खरं तर धमाल असतो कारण एकतर स्क्रिप्ट येईपर्यंतचा आमचा वेळ असतो, सो आमच्या खूप गप्पा टाइमपास सगळे आम्ही एकमेकांच्या रूममध्ये असतो आणि आम्हाला तोपर्यंत माहिती नसतं की कोण कोणासोबत आहे स्किटमध्ये. आमच्या रूमवर नावं लिहिलेली असतात पण ज्या रूमवर नावं लिहिली आहेत तेच आम्ही एकत्र होतो, कोण असो ती एक्साइटमेंट असते. मग स्क्रिप्ट आल्यानंतरची एक वेगळी, की मग त्या स्क्रिप्टमध्ये कॅरेक्टर करायचं का नाही करायचं का, त्यासाठी आमचं एक वेगळी धडपड चालू असते. आणि मग सरांच्या ओपीडी, म्हणजे आमची रूम आहे ज्याला ओपीडी म्हणजे ऑपरेशन थिएटर, ओके. सो आम्ही तिकडे स्क्रिप्टची चिरफाड करतो की काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी, काय परफॉर्म करायचं आहे, त्यातनं ह्युमर कसा क्रिएट करायचा, हे सगळं चालू असतं. आणि साधारण धमाल असतो. मग संध्याकाळी अजून प्रेशर हळूहळू क्रिएट जातं की आता रिहर्सल झाली आहे का, इथे पळायचं ते पळायचं, काय कॅरेक्टर असणार आहे, कॉस्ट्युम काय असणार आहे, त्याची ट्रायल, असा साधारण धमाल दिवस असतो. पण या सगळ्यांमधून आम्हाला नेहमी असा प्रश्न पडतो ना रसिका, की हास्यद्रममध्ये त्यावेळी पण तुम्हाला मागच्या वेळी सांगितलं जेव्हा तुम्ही आमच्या सेटवर आलेलं सांबर, त्यावेळी सांगितलं की इट इज अ फन राईड, ह्यांच्यासोबत काम करण्याचं एक मज्जा मस्ती धमाल आहे. तेच आहे का ग, कारण आपण आता वुमन्स डे सेलिब्रेट करायला आम्ही इकडे आलो, तुम्ही सगळ्या ज्या तुमच्या आता मागे तुम्ही स्किट जी केली तिकडे जेव्हा सगळ्या बायका येतात तुम्ही एकत्र, तुम्ही धमाल करता, यू नो ओनली धमाल, हेच आहे का सगळ्यांसोबत? अगदी 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 धमाल. म्हणजे हे सांगायला हरकत नाही की आत्ता खरंच आमची फॅमिली झाली, इतकी 2-3 वर्ष काम करतोय. आम्हाला प्रत्येकाला माहिती असतं प्रत्येकाच्या आयुष्यात काय चालू आहे. आता आम्हाला हेही माहिती की आम्हाला आता फिट राहणं सुद्धा, सो आता एक गंमत सांगते आमची सेटवरची, की काही दिवसांपूर्वी आता आम्ही असं मुली मुलींनी ठरवलं की आपल्याला एक्सरसाइजला वेळ नाही मिळत आहे, डाएटला वेळ मिळत नाही, काय करायचं, मग आपला ग्रुप करूयात. आणि मग ज्या दिवशी वेळ मिळेल त्या दिवशी एक तास आपण एकत्र झूम. बरं, आता आमची एक नवीन रूम क्रिएट झाली आहे जिथे आम्ही रिहर्सल करणार आहोत, तर त्या रूमने आम्हाला एक इन्स्पिरेशन दिलं की अरे मोठी रूम आहे, इथे आपण झुंबा डान्स पण करू शकतो, एक्सरसाइज पण करू शकतोय. सो ह्या सगळ्या गोष्टी असतातच आणि एकमेकांच्या आयुष्याबद्दल आम्हाला खूप माहिती असतं. आणि बायका म्हटलं की हे तर असतंच, की काम करता करता घर सांभाळणं हेही तितकंच आहे. की आमच्याकडे आम्ही 3-4 जण आम्ही मॅरिड आहोत, सो घरनं डब्बे बनवून आणणं, एकमेकांना खाऊ घालणं बाकीच्यांसाठी पण, किंवा मग आता शिवाली किंवा वनिता हे घरापासून लांब राहतात, सो त्यांच्यासाठी काय करता येईल, किंवा मग लांब राहते सो तिला कुठे जायचं असेल तर ताई माझ्याकडे हे कपडेच नाहीत, मला टॉप देशील का वगैरे, तर हे सगळं आमचं होत असतं. सो येस, वुमेन पॉवर आहे आणि त्यासोबत आमची जी मेन पॉवर आहे ती पण तितकीच स्ट्रॉंग आहे, जी आमच्या पाठीशी असते, आम्हाला खूप सपोर्ट करते. आणि खूप खूप धन्यवाद आमच्या गप्पा मारल्याबद्दल. आणि तुमच्या सेटवर देर एव्हरी डे इज अ सेलिब्रेशन आणि तो सेलिब्रेशन आता आपण वुमन्स डेच्या निमित्ताने करतो. खूप खूप धन्यवाद आमची गप्पा मारल, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू. रिहर्सल आहे आणि खऱ्या अर्थानं रिहर्सल रूम ही अशी मेकअप रूम सारखी पण आहे. आणि काय विशाखाताई आपल्यासोबत, विशाखाताई खूप खूप स्वागत आहे सांबर. आणि आम्ही ना आज महिला दिन सेलिब्रेट करायला हास्यत्रय सेटवर आलो. मी सगळ्यांनाच म्हणतो की हास्यत्रय इज ऑल अबाउट सेलिब्रेशन. तुम्ही लोकांना लॉकडाऊन पण तुम्ही सेलिब्रेट करायला लावलात तुमच्यामुळे. या सेटवर असतं तरी काय, रिहर्सलचा दिवस असतो तरी काय, पहिला प्रश्न हाच. या सेटवर एकतर असतं तरी काय, म्हणजे या सेटवर खूप गंमत असते, काम असतं, थोडं दडपण असतं, उद्या काय करायचं याचं टेन्शन असतं, त्यामुळे या सेटवर खूप काही असतं. बरोबर मजा असते, बरोबर आम्ही सवंगडी असतो, बरोबर आम्ही मैत्रिणी असतो, त्यामुळे हास्य जत्रा बरोबर मजा धमाल असं एक समीकरण आहे. त्यामुळे आम्ही हास्य तालमीच्या दिवशी आमची डे ऑफ म्हणतो ना आपण, आठवड्यातला एक दिवस असा एक डे ऑफ असतो ना, तसं आमचं काहीतरी होतं. आम्ही दुपारी जमतो एकत्र, डबा वगैरे खातो, जेवण वगैरे करतो, मग तालीम करतो, एक ग्रुमिंग आमचं एक आहे ज्याला आम्ही ओपीडी म्हणतो. त्या ओपीडीमध्ये हे स्क्रिप्ट जातं, हे कलाकार असे जातात, मग त्यांच्यावर काम होतं. मग सर गोस्वामी सर, मोठे सर, त्यांना सांगतात की हे असं नको घेऊ, ते तसं घे. आणि मग त्या ओपीडी म्हणजे त्या स्क्रिप्टचं प्रॉपर ऑपरेशन होतं तिथे. आणि मग एक वेगळं स्क्रिप्ट आमच्या हातात पडतं, मग ते पुन्हा आम्ही लिहून घेतो, मग ते पुन्हा आम्ही पाठ करतो. असं रिहर्सलच्या दिवशी तमाम काम असतात आम्हाला. पण आता रिहर्सलच्या दिवशी आपल्याकडे आता नमादे पण आलेले आहेत, आपण त्यांना कुठे नमादे प्लीज एंटर. हॅलो, स्वागत आहे तुमचं देखील. आणि आम्ही सगळ्यांची गप्पा मारतोय हास्यत्रयचा. आज आम्ही महिला दिन सेलिब्रेट करायला तुमच्या रिहर्सलच्या दिवशी आलो आहोत. तर हा रिहर्सलचा दिवस, जसं ताई म्हटलंय की इकडे मजा, हे सगळं हे ब्रीदवाक्य या कार्यक्रमाचं, की मजा असतेच रे बुवा. पण तालमीचा दिवस असतो तरी कसा तुमचं, तुम्हाला
खूप भारी असतो एकतर, कारण आम्हाला आधी एक्साइटमेंट असते की आज कोणाकोणासोबत स्किट असणार आहे, ती एक्साइटमेंट असते. परत कोणी स्किट लिहिलंय ती एक वेगळी एक्साइटमेंट असते. आणि मग आम्ही आमचं आमचं एक छान रीडिंग करतो. ती तर आता झोपा वगैरे पण काढतो. मध्ये मजा मस्ती चालतेच, कारण मला असं वाटतं त्याच्याशिवाय तो एक फ्रेशनेस पण येत नाही. मेंदूला पण थोडासा आराम हवा ना, त्यामुळे आम्ही एक अर्धा तास असं वामपुक्षी वगैरे ती पण असतेच. आणि प्लस जेव्हा आम्ही आमची ऑपरेशन तिथे चालू असतं तेव्हा आमचे सर आहेत ते आम्ही एक रीडिंगच्या आधी अर्धा तास गप्पा होतात इकडच्या तिकडच्या थोड्याशा त्यांचे हे ते बापरे जगात काय चाललेलं ना. आम्हाला पेपर न वाचता गोस्वामींच्या मुखोत सगळं त्यांच्याकडनं कळतो की अरे इकडे झालंय तिकडे ते झालंय. सो ते एक जनरल नॉलेज पण आम्हाला त्या दिवशी रिहर्सलच्या दिवशी मिळतं आणि बाकी आम्ही आमच्या आमच्या गप्पा मस्ती चालूच असते. पण ना मला नेहमी असा प्रश्न पडतो की आता तुम्ही दोघींनी खूप कार्यक्रम केले आहेत ह्याच्या अगोदर, एक नाटक पण आता खूप सुंदर सुरू आहे आणि त्यालाही लोक चांगला प्रतिसाद देत आहेत, पण जेव्हा आपण एक टीम असतो ना ती टीम डेव्हलप व्हायला वेळ लागतोच, पण जे जेव्हा डेव्हलप होते ना तेव्हा मग कुठलाही सिक्का खणखणीतच वाचतो. तसंच हास्यचित्रासोबत झालंय का? कारण मी वनिताशी बोललो, मी रसिका यांच्याशी बोललो, या सगळ्यांना मला असं वाटतं की ते आता ताई फक्त ताई म्हणण्यासाठी नाहीत, ते ऍक्च्युली तुम्ही झालात एका पॉईंट आउट. म्हणजे आपण म्हणतो की आपण टीव्हीवर ह्यांना पाहिलंय पण त्यांच्यासोबत काम करतो, ते काम करणं त्यांच्यासाठी मोठेपण आहे. हेच झालंय का त्या टीम सोबत एकत्र काम करण्याचा अनुभव? हो अगदीच, कारण ते ताई म्हणतात आम्हाला, म्हणजे मनापासून म्हणतात असं आम्ही म्हणतो. पण हे टीम वर्क आहे खरंच आहे. तू जसं म्हणलास तसा की आता आम्ही सगळ्या मुली मुली प्रत्येकाचं एक काहीतरी एक एक्सपॅक्टर आहे, प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. ते वेगळेपण सांभाळून काहीतरी परफॉर्म करण्याचा प्रत्येक जण प्रत्येक मुलगी प्रयत्न करत असते. आणि असं आम्ही काही म्हणत नाही की आम्ही दोघे आता खूप वर्ष काम करतोय किंवा काय, आम्ही सगळ्यांकडनं काही ना काही शिकतच असतो. कारण मी म्हटलं तसं की वनिताचा एक बाज आहे, रसिकाचा एक बाज आहे, चेतना आहे आता मस्त तिचाही मॅडनेस, शिवालीचा मॅडनेस, म्हणजे सगळ्या वेड्या मुली भरल्या तिथे, त्यामुळे त्यांच्याकडनंही आम्हाला बरंच काय काय शिकायला मिळतं. त्यातनं आम्ही अनुभवत असतो. सो आहे मजा आहे. ऍक्च्युली कुठलीही कलाकृती श्रेयस म्हटलं तर आपण म्हणतो की सगळ्यांची असते, टीम वर्कची असते. त्यामुळे आमच्या ह्या हास्यचित्राचं एक मी म्हणेन की यशाचं कारण जे आहे ते असं म्हणेन की एकतर आमचं कॅप्टन ऑफ द शिप आणि सगळी जी ही मंडळी आहे ती सगळी सकारात्मक पॉझिटिव्हिटीने भरलेली ही मंडळी आहेत. त्यामुळे कुठे कंटाळा आला असेल, कुठं काय झालं असेल, तरी कोणी भेटलं ना आपसूक एकमेकांना जनरेट होतो आपण, ती एनर्जी आपण देतो आणि मग त्या पॉझिटिव्हिटीने आपण काम करतो. त्यामुळे तर मुळात हे की भट्टी जमणं म्हणतात ना, ती भट्टी एक हास्यचित्राची छान जमली आहे. ऑफकोर्स मोठे गोस्वामी आहेतच त्याला कारण, पण आमची सुद्धा एक वेगळी युनिटी छान तयार झालेली आहे. आम्ही एकमेकांना असं कुटुंबासारखं मानतो. आम्ही खरंच एक कुटुंब म्हणून जगतो, एकमेकांचे सुखदुःख शेअर करतो. म्हणजे एखादा नाराज असेल तर आम्ही त्याला जाऊन बूस्टअप करतो. त्यामुळे ते सुद्धा आता कसं असतं, ज्या ठिकाणी आपण काम करतो तिथे आपण आपले आयुष्यातले अनेक तास, त्या वर्षभरातले अनेक तास, दिवसातले अनेक तास आपण इथे देत असतो. त्यामुळे कुटुंब आधी जर कोण प्रिय असेल तर हे कुटुंब प्रिय असेल. त्यामुळे आम्ही जास्त कनेक्टेड असतो. त्यामुळे मला असं वाटतं की भट्टी उत्तम झाली. म्हणजे एखादी भट्टी छान जमते किंवा एक टीम वर्क छान जमतं किंवा एखादी नाटकाची सुद्धा टीम वर्क जेव्हा छान जमते तेव्हा ती कलाकृती अशी परिपूर्ण होते. त्याला एक सुरक्षिततेचं आवरण असतं, एक प्रेमाचं एक वेष्टन असतं. त्यामुळे मला वाटतं हास्यजत्रा आज लोकांच्या इतक्या अशा अंतर्मनात जाऊन पोहोचली असं वाटतं. थँक्यू सो मच. थँक्यू.